फडणवीस सरकारनं अखेर बारामतीला नीरा डाव्या कालव्याद्वारे जाणारे नियमबाह्य पाणी बंद केले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पवारांसाठी हा मोठा धक्का आहे. त्यामुळे पूर्वी काँग्रेसचे सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजित सिंग नाईक निंबाळकर विद्यमान म्हाडा मतदारसंघाचे भाजपचे खासदार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत बारामतीच्या पवारांचा राजकीय गेम केला गेला असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. गेल्या 70 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत बारामतीच्या पवारांना पहिल्यांदाच असा हस्ते पर हस्ते सेटबॅक बसला असल्याची चर्चा सुरू आहे. नीरा देवघर धरणातून नीरा डाव्या कालव्याद्वारे बारामती आणि इंदापूरला जाणारं थप्पल 7 TMC पाणी आता कायमचं बंद झालं आहे. हे सर्व राजकीय फटाके फुटत असताना राष्ट्रवादीचे सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपल्याच पक्षातील राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर यांचं नाव न घेता राजकीय घडामोडींवर चांगलीच टीका केली आहे. नीरा देवघर धरणातून नीरा डाव्या कालव्याद्वारे बारामती आणि इंदापूरला जाणारं तब्बल 7 TMC पाणी आता कायमचं बंद झालं आहे. खरं तर 2017 साली या पाणी वाटपाचा करार संपला होता. तरीही नियमबाह्य पद्धतीनं हे पाणी बारामतीला सुरूच होत. पण अकलूतचे रणजित सिंग मोहिते पाटील आणि फलटणचे रणजित निंबाळकर भाजपमध्ये जातात या दोघांनीही हा मुद्दा उचलून धरला. आता उजव्या कालव्यामार्फत हे पाणी फलटण सांगोला आणि माळशिरस तालुक्याला मिळणार आहे. नीरा डाव्या कालव्यातून जाणारं नियमबाह्य पाणी तोडल्यामुळे बारामती आणि इंदापूर तालुक्यातल्या शेतीवर परिणाम होणार आहे. नीरा डावा कालव्याचं 7 TMC पाणी तोडल्यानं बारामतीच्या सिंचनावर परिणाम होणार. बारामती आणि इंदापूर तालुक्यातील 46,000 एकर ओलीत क्षेत्र कमी होणार. सोमेश्वर माळेगाव आणि छत्रपती साखर कारखान्याचं गाळप क्षेत्र कमी होणार. बजेट मधील तरतूद करावी लागते म्हणून काय गोष्टी आपल्याला त्याचा अध्यादेश काढावा लागत नाही. पण नीरा राईट बँक कॅनलला आणि नीरा लेफ्ट बँक जो कॅनल आहे ह्या दोन्ही कॅनलवरती अवलंबून असणारे जे काय जो भाग आहे जो परिसर आहे जो तालुके आहेत कोणाला किती पाणी दिलं गेलं पाहिजे लेफ्टला किती आणि राईटला किती साधं हे तर प्रशासकीय बाब आहे. आणि ह्या प्रशासकीय बाबीचा अध्यादेश आज 14 वर्षानंतर निघतोय. आता वाचून वाईट वाटलं म्हणण्यापेक्षा सगळे वर्तमानपत्र तर आलंय त्याबद्दल बऱ्याच हेडलाईन्स वेगवेगळ्या आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या सगळ्यांना माहित आहे की खंडाळा तालुका फलटण तालुका माळशिरस तालुका आज हे जवळपास सगळे तालुके हे दुष्काळी तालुके हे दुष्काळी म्हणण्यापेक्षा पाण्यापासून वंचित तालुके. राईट बँकचा जो संपूर्ण आहे त्याच्यावर आधारित हे सगळे 3 तालुके खंडाळा त्यानंतर फलटण आणि माळशिरस आणि त्याचबरोबर पंढरपूर आणि तुमचं सांगोला याकरता ह्याच राईट बँकमधनं तरतूद फक्त पिण्याच्या पाण्यासाठी ते नियोजन केलेलं आहे. असं असताना एवढी तीव्रता असताना देखील अध्यादेशला वेळ का निघाल झाला तर कुठेतरी लोकांनी विचार करणं गरजेचं आहे. 2 वर्षापासून डोळेझाक करणाऱ्या भाजपनं पवारांचे शिलेदार भाजपमध्ये येताच पाणी अस्त्र बाहेर काढलं. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच भाजपने पवारांची पाणी कोंडी केल्याचं बोललं जात आहे. MKN साठी इम्तियाज मुजावर सातारा.